येत्या 16 तारखेला युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब यांचा चुपूंचा दौरा आहे. चुपूंचा दौरा म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आहे. त्यावेळेला चिपळूणला देखील ते येणार आहेत. याच्या तयारीसाठी आज संपूर्ण युवासेनेची कार्यकारिणीची बैठक आम्ही आज आयोजित केली होती. त्याचबरोबर चिपळूणमध्ये जे काही शिंदे गटाचं जे काही वातावरण झालेलं आहे त्यासाठी देखील ही बैठक होती. आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांना किंवा संपूर्ण चिपळूण तालुक्याच्या कार्यकारिणीला आज आम्ही इथं बैठक लावली होती आणि त्यामध्ये आम्ही चर्चा विनिमय केलेला आहे की जे काही महाराष्ट्रात काय घडलेलं आहे की आज आजच्या घडीला उद्धव साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र असेल दिल्लीतना देखील उद्धव साहेबांना घेरलं गेलेलं आहे. अशा वेळेला चिपळूण युवासेना संपूर्ण उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि आदित्य साहेबांच्या पाठीशी आहे हे आज आम्ही सांगण्यासाठी चिपळूण तालुक्याची बैठक आयोजित केली होती. चिपळूण तालुक्यातली 100% युवासेना ही संपूर्ण आदित्य साहेबांच्या सोबत आहे. कारण जे काही आम्हाला भेटलेले जे आम्हाला नाव भेटलेले लौकिक भेटलेले ते फक्त आदित्य साहेब आणि शिवसेना या 4 शब्दांमुळे भेटलेले आहे. आणि आज आमचा पक्ष अडचणीत आहे. आमचा पक्ष अडचणीत आहे म्हणजे आमच्या आई वडील अडचणीत आहेत. आणि आमच्या आई वडील जर अडचणीत असेल तर आमचे पुत्र म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणे. कारण आम्ही मातोश्रीला आमचे दैवत मानतो आणि मातोश्रीवर जर कोण अटॅक करत असेल कोण हल्ला करत असेल कोण अडचणीत आणत असेल तर आम्ही ठाकरे कुटुंबाच्या बाजूने संपूर्ण चिपळूण तालुक्याची युवासेना ठामपणे उभी राहील हे सांगण्यासाठी ही आज आम्ही बैठक आयोजित केलेली होती. आणि संपूर्ण तालुका आदित्य साहेबांच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी आहे हे मात्र निश्चित आहे. शिवसेनेचे आमदार शिंदे गटामध्ये गेले आहेत. युवा शहर युवा प्रमुख जे आहेत निहार कोळे ते देखील त्या गटामध्ये सामील झाले. या सगळ्याचा परिणाम संघटनेवरती किती झाला असं तुम्हाला वाटतंय? युवासेनेवरती मला काय वाटत नाही परिणाम होईल. चव्हाण साहेबांबद्दल आम्हाला निश्चितच आदर होता, आज देखील आहे आदर. कारण आम्हाला घडवण्यामागं निश्चितच त्यांचा हात आहे. कारण ते त्यांनी जे आम्हाला 2.5 वर्ष किंवा 10 वर्ष साथ दिलेली आहे ते निश्चितच आम्ही विसरू शकणार नाही. परंतु जी काही आमची संघटना युवासेनेची आहे ती 100% उद्धव साहेबांच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे. युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब मागे पडो हम तुम्हारे साथ हैं छत्रपती शिवाजी महाराज की जिंदाबाद आदित्य साहेब मागे पडो हम तुम्हारे साथ